यामध्ये अशी आम्हाला अपेक्षा आहे। तर ठाकरे गटाकडून प्रतिनिधी सभा घेण्याची मागणी केली जाते। एक महत्त्वाची अपडेट हीच आहे, जो मुद्दा आपण चर्चा करतोय मघापासून, की राष्ट्रीय कार्यकारिणीचा मुद्दा, राष्ट्रीय कार्यकारिणीला एकतर मुदतवाढ द्या किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवडणुका घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात येते आणि कपिल सिब्बल ही मागणी करतायत। प्रशांत, ही मागणी मान्य झाली नाही या दोन्हीपैकी, तर ठाकरे गटासाठी हे किती अडचणीचं ठरू शकतं? नक्कीच कविता, आत्ताच एक थोडंसं अपडेट सांगतो की लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि ऑर्गनायझेशनल विंग या दोन्हीमधली जी तुलना आहे ते कपिल सिब्बल या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने सांगतायत। आणि वारंवार म्हणजे जेव्हापासून हे बंड झालं, सामान्य लोकांना पण बघताना असं वाटत होतं की 40 आमदार शिंदेंसोबत गेलेले आहेत, 12 खासदार शिंदेंकडे गेलेले आहेत, पण कायदेशीरदृष्ट्या ही केवळ आकडेवारी कशी पुरेशी नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की आमदारच जर पकडायचे असतील तर मग अख्खीच्या अख्खी विधान परिषद आमच्या बाजूने आहे, पूर्ण राज्यसभा आमच्या बाजूने आहे, आणि त्यामुळं विधानसभेतले 16 आणि विधान परिषदेतले 12 असे जर आमदार बघितले तर 28 आमदार आमच्या बाजूने अजूनही आहेत, आणि त्यामुळं 40-28 ही काही अगदीच म्हणजे लक्षात न घ्यावी अशी तुलना नाही आहे किंवा स्थिती नाही आहे। दुसरीकडे खासदारांच्या संख्येबाबत पण तेच सांगतायत की 13 खासदार लोकसभेचे जरी यांच्याकडे गेले असतील तरी राज्यसभेतले 3 खासदार आमच्या बाजूने आहेत, लोकसभेतले 6 म्हणजे 13-9 अशी स्थिती होते। त्यामुळं म्हणजे ठाकरे गट हे सांगायचा प्रयत्न करतोय की लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये सुद्धा आमचं अस्तित्व अगदीच नगण्य नाहीये, आमच्याकडे अजूनही आमदार खासदार आहेत, यांचं ऑर्गनायझेशन मधलं स्थान नेमकं काय आहे हे विचारा, त्यांच्याकडे किती राष्ट्रीय कार्यकारिणीतले प्रतिनिधी आहेत, प्रतिनिधी सभेतले किती लोक आहेत, आणि त्यामुळं या ऑर्गनायझेशनल विंगमध्ये पक्षाच्या यांचं अजिबातच अस्तित्व नाहीये, जे की आमचं दोन्ही ठिकाणी किमान थोडं थोडं आहे हे सांगण्याचा प्रयत्न एक प्रकारे ठाकरे गट करतो आहे। ऑर्गनायझेशनल विंगमध्ये जर आपण कागदपत्र बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा ठाकरे गट हे सांगतोय की आम्ही 23 लाखाच्या आसपास कागदपत्र सादर केलेले आहेत, यांची किती प्राथमिक सदस्य आहेत हे विचारा, कारण 4.5 लाखाच्या आसपास कागदपत्र शिंदे गटानं दाखल केलेली आहेत, आणि त्यामुळं हा मुद्दा आता निवडणूक आयोग कसं बघतंय हे आपल्याला बघावं लागेल। बरोबर, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर हाच आहे की शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार, त्या मुद्द्याकडे लक्ष आहे। मात्र तो मुद्दा निकाली निघेपर्यंत इतरही अनेक मुद्दे निकाली निघणं गरजेचं आहे ठाकरे गटासाठी, कारण वेळ नाही आहे ठाकरे गटाकडे। राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा घ्यायला जर केंद्रीय निवडणूक आयोगानं परवानगी दिली नाही तर मग शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचं पक्षांतर्गत जे पद आहे त्याचं नेमकं काय होणार, त्याला मुदतवाढ केंद्रीय निवडणूक आयोग देते का याहीकडे लक्ष, तशी मागणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल सध्या करतात। तर शिंदे गटाच्या वतीनं कायम जो दावा केला जातोय तो प्रामुख्यानं हा दावा आहे, त्यांचा भर याच दाव्यावर आहे की आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे। जेव्हा ते संख्याबळ म्हणतात त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं आहे की निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे लेजिस्लेटिव्ह विंग जी आहे त्याचं संख्याबळ आमच्याकडे जास्त आहे, आमदारांची संख्या जास्त आहे, खासदारांची संख्या जास्त आहे, आणि त्यालाच काउंटर करण्याचा प्रयत्न सध्या ठाकरे गटाकडनं सुद्धा केला जातोय। मात्र ठाकरे गटासाठी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये तो म्हणजे 23 तारखेच्या अगोदर आम्हाला निवडणुका घ्यायची परवानगी द्या असं त्यांच्याकडनं म्हणणं मांडलं जाते, पण अर्थात जी कधी परवानगी दिली तरी सुद्धा निवडणूक प्रक्रिया जसं प्रशांत आपल्याला सांगत होते ती 2 दिवसांमध्ये पूर्ण होणं शक्य नाहीये, त्यामुळे ठाकरे गटासाठी काहीशी अडचण नक्की आहे आणि त्याच दृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आता त्यांच्याकडनं युक्तिवाद केला जातोय। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात अपडेटसाठी। प्रशांत, कविता, जवळपास 1/2 तासाची सुनावणी पूर्ण झालेली आहे, 4:15 ही सुनावणी पूर्ण झालेली होती, आणि पहिला मुद्दा जो दिसतो आहे ठाकरे गटाकडून तो हाच दिसतोय की लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि ऑर्गनायझेशनल विंग किंवा पॉलिटिकल पार्टी याच्यातला जो फरक आहे तो सांगण्याचा प्रयत्न ठाकरे गटानं केलेला आहे। आणि या सगळ्या माध्यमातून पुन्हा पुन्हा ठाकरे गट हे सांगायचा प्रयत्न करतोय की ही स्प्लिट जी आहे, ज्याला स्प्लिट म्हटलं जाते शिंदे गटाकडनं, आणि स्प्लिट झाली म्हणून इलेक्शन कमिशननं निर्णय द्यावा, तर तो वास्तवाला धरून नाही आहे असं म्हणणं आहे ठाकरे गटाचं, आणि त्यामुळं या मुद्द्यावरतीच त्यांनी भर दिलेला आहे। आता एक मुद्दा जो आहे तो या ठिकाणी ऑर्गनायझेशनल इलेक्शनचा सुद्धा उपस्थित झालेला आहे, कारण पक्षप्रमुख पदावरती पुन्हा फेरनिवड करायची असेल तर ती कशा पद्धतीनं करायची त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनची परवानगी लागेल, आणि त्यामुळं त्याच्या संदर्भात निवडणूक आयोग पुढच्या काही मिनिटांमध्ये काही म्हणतंय का, काही प्रतिसाद देते का या मागणीला, हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल।
म्हणजे अगदी थोडक्यात जर प्रशांत आपण म्हणायचं झालं तर निवडणूक आयोग आज नेमका काय काय निर्णय देतं याच्या